संसदीय कामकाज चालू असताना भाजपचे खासदार रमेश बिधोरी यांनी मुस्लिम खासदाराबद्दल वापरलेली अत्यंत गलिच्छ आणि द्वेषमूलक भाषा ही संसदेचे पावित्र्य मलिन करणारी आहे. ज्या संसदेच्या पवित्र वास्तूमध्ये नेहरू गांधींपासून ते मनमोहन सिंगांपर्यंत अनेक लोकहिताचे निर्णय घेतले गेले, लोकहिताच्या दृष्टिकोनातून सम्यक चर्चा घडवून आणल्या गेल्या, त्याच संसदेच्या पवित्र वास्तूमध्ये मोदीजींच्या कालखंडात मात्र धार्मिक विद्वेष पसरवला जातोय हे लोकशाहीच्या दृष्टीने आणि भारतीय उपखंडामध्ये जिथे संसदीय लोकशाही प्रमाण मानली जाते अशा देशात अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि याला जबाबदार निव्वळ आणि निव्वळ मोदीजींचं द्वेषमूलक राजकारण आहे.